नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चविष्ट महाराष्ट्रामध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे बिस्किटांपासून हो आपले पार्ले जे बिस्किट्स असतात ना त्यापासून आज आपण केक बनवणार आहोत एकदम झटपट होणारी आणि अजिबात विदाऊट नो फेल तुम्ही म्हणू शकता नो फेल ही रेसिपी आहे विदाऊट अवन विदाऊट एग म्हणजे अंड्याशिवाय आणि ओव्हनशिवाय आज आपण हा केक तयार करणार आहोत आणि फक्त वीस रुपयात हा केक तयार होतो चला तर मग पटकन सुरुवात करूया हा केक बनवण्याचा साठी इथे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत पार्लेजी बिस्किटचे एका पॅकेटमध्ये सोळा बिस्किटं आहेत तर दोन पॅकेटमध्ये बत्तीस बिस्किटं आहेत जवळपास दोनशे ग्रॅम हे वजनाला असतील तर दोन्ही पॅकेटमधले बिस्किटं मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर तुम्ही याऐवजी कुठलेही बिस्किट्स वापरू शकता क्वांटिटी बत्तीस तीस ते बत्तीस बिस्किटं तुम्हाला इथे घ्यायची आहे चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घेऊ शकता बर्बन क्रीम बिस्किट्स वापरू शकता कुठलेही आणि चला यानंतर आपण बिस्किटचे ते अशा पद्धतीने तोडून घेणार आहोत कारण आपण याची आता पावडर तयार करणार आहोत तर मिक्सरला ग्राइंड करण्यापूर्वी तुम्हाला हलकेसे हे असे तोडून घ्यायचे आहे म्हणजे त्याची पावडर छान व्यवस्थित तयार होते मिक्सरला कोरड्या जारमध्ये तुम्हाला हे जे सगळे बिस्किटं आहेत ते घालून घ्यायचे आहेत यासोबतच आपण याच्यामध्ये दोन चमचे घालणार आहोत साखर कारण आपण ह्या केकमध्ये अजून काही गोष्टी किंवा दूध वगैरे नंतर ॲड करणार आहोत त्यामुळे केक आपला चवीला थोडासा फिका होऊ शकतो म्हणून मी इथे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि त्यानंतर तर आपण याची छान फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला इथे चॉकलेट फ्लेवरचा म्हणजे चॉकलेट केक बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाव कप कोकोआ पावडर घालू शकता त्यामुळे तुमचा चॉकलेट फ्लेवरचा केक तयार होतो त्यानंतर ही जी बिस्किटांची सगळी पावडर आहे ती आपण अशा पद्धतीने एक ते दोन वेळेस चाळून घेणार आहोत कारण मिक्सरमध्ये ग्राईंड केल्यानंतरही ह्याच्यामध्ये बरेच असे मोठे मोठे तुकडे बिस्किटांचे राहू शकतात त्यामुळे मी बिस्किटांची पावडर छान इथे चाळून घेतलेली आहे बघू शकता एक सारखी आपली पावडर इथे तयार झालेली आहे यानंतर केक बेक करण्यासाठी आपण इथे स्टीलचा कुकरचा किंवा नॉर्मल टिफिनचा जो डब्बा असतो तो, तो तुम्ही घेऊ शकता केकचा टिनसुद्धा घेऊ शकता आज मी इथे सहा इंचाचा टिफिन बॉक्स घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर एक बटर पेपरचा तुकडा सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही सहा इंचाचा जो केक टीन किंवा मोल्ड मिळतो मार्केटमध्ये तो सुद्धा वापरू शकता आणि त्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता चला आता आपण बिस्किटांच्या पावडरचा पावडर केक कसा बनवायचा ते बघूया बॅटर तयार करणार आहोत इथे मी अर्धा कप म्हणजे जवळपास शंभर एम एल दूध घेतलेला आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं घ्यायचं त्यामध्ये आपले पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल घातलेलं आहे तर सनफ्लावर ऑइल सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे कुठलंही शेंगदाण्याचं किंवा मग मोहरीचं अशा पद्धतीचं जास्त फ्लेवरचं तेल इथे वापरायचं नाहीतर मग त्या पद्धतीचा वास तुमच्या केकला लागू शकतो त्यानंतर पाच ते सहा एम मी ते वॅनिला एसेन्सचे घातलेले आहेत व्यवस्थितपणे छान दूध तेल आणि व्हॅनिला एसेन्स मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर जी आपण बिस्किटांची पावडर तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये ॲड करूया तर दोनशे चाळीस एम एलचा जो कप आहे त्याने दीड कप ही जी बिस्किटांची पावडर आहे ती तयार झालेली आहे ती फक्त तुम्हाला दुधामध्ये थोडी थोडी करून अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे एकदमच सगळी बिस्किटांची पावडर याच्यामध्ये ॲड करू नका नाहीतर मग गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात तर थोडी थोडी अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आहे हे जे बॅटर आहे किंवा मिश्रण आहे केकसाठीचं सा खूप जास्त घट्ट दिसतं आहे कोरडं वाटतंय त्यामुळे आपण इथे दोन ते तीन चमचे दूध घालणार आहोत दूध एकदम घालायचं नाही नाहीतर मग केकचं बॅटर खूप जास्त पातळ होतं आणि मग केक आपल्या व्यवस्थित छान फुलत नाही तर थोडंसं घट्ट सरस ठेवायचं बघू शकता अशा पद्धतीचं आणि बऱ्याचदा बिस्किटांपासून बनवलेला जो केक आहे तो दातामध्ये चिपकतो किंवा मग खूप जास्त चिकट होतो आणि त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर जो आहे तो बिस्किटांचा लागतो किंवा बिस्किट खाल्ल्यासारखं वाटतं किंवा मग बऱ्याचदा गव्हाच्या पिठाचा केक किंवा गव्हाचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये येतो ते न होण्यासाठी आपण फक्त याच्यामध्ये दोन चमचे घातलेली आहे कस्टर्ड पावडर जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॅक्ससुद्धा घालू शकता व्यवस्थितपणे छान आपण ही जी कस्टर्ड पावडर आहे केकच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर आजच्या केकमध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरणार नाही होत ना तर आज आपण इथे इनोचं जे सॅसेट किंवा छोटंसं पाऊच मिळतं ते याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे लेमन फ्लेवरचा इनो मी वापरलेला आहे अजिबात लिंबाचा फ्लेवर या केकला येणार नाही आहे कारण बाकीच्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात आहे एकच पॅकेट घालायचं खूप जास्त अपेक्षा घालू नका आणि छान त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक चमचा दूध घातलेला आहे व्यवस्थितपणे इनो सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आणि पटापट हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण ग्रीस करून ठेवलेल्या टीनमध्ये किंवा जो आपण स्टीलचा डबा तेलाने ग्रीस करून ठेवलेला होता त्यामध्ये पटकनही घालून घ्यायचं आहे हे जे बिस्किटांपासून किंवा इनो वापरून तयार केलेलं बॅटर खूप जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही नाहीतर मग केक आपला अजिबात फुलणार नाही पटापट हे सगळं जी प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने आपण सगळं बॅटर टीनमध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर मुलांसाठी आज आपण हा केक बनवतो आहे तर थोडीशी तुटी फ्रुटी वरती घालत आहे तुम्ही प्लेनसुद्धा बनू शकता चोको चिप्स वापरू शकता किंवा मग काजू बदामाचे कापसुद्धा घालू शकता खूप छान लागतात त्यानंतर आपण हा केक आज ओव्हनशिवाय बनवणार आहोत तर कढईमध्ये आज आपण याला बेक करणार आहोत कढई पाच मिनटांपूर्वी मी हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेली होती प्रिहीट करून घेतलेली होती खाली एक कुकरची चाळणी ठेवलेली आहे आणि बस वरती झाकण ठेवून आपण याला तीस ते पस्तीस मिनटांपर्यंत लो फ्लेमवरती बेक करून घेणार आहोत तर पूर्ण पस्तीस मिनटं झाल्यानंतर थर्टी फाय मिनिट्सनंतर आपण बघू शकता आपला जो पार्लेजी बिस्किट्सचा एकदम पटकन इन्स्टंट असा जो आपण केक बनवलेला होता तो एकदम छान पद्धतीने बेक होऊन तयार आहे टूथपिक याच्यामध्ये घालून चेक केलेला आहे टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आतपर्यंत आपला केक छान बेक झालेला आहे बाहेर काढून आपण याला पूर्णपणे थंड होऊन देऊया त्यानंतरच आपण याला कट करणार आहोत किंवा या भांड्याच्या बाहेर काढणार आहोत तर थंड झाल्यानंतर आपण चाकुणी याच्या ज्या साईड्स आहे त्या लूज करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये याला उलटं करून घेणार आहोत तर बिस्किटांचा केक अगदी सोप्पा आहे अजिबात जर तुम्ही यापूर्वी कधी बेकिंग केली नसेल किंवा के कधी जर केक बनवला नसेल पहिल्यांदा केक बनवणार असाल तरीसुद्धा एकदम आरामात आणि नो फेल ही रेसिपी आहे एकदम छानच केक तयार होतो चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता रंग बघू शकता आणि सॉफ्टनेससुद्धा बघू शकता अतिशय छान आणि एकदम मऊ लुसलुशीत असा आपला हा बिस्किटांचा केक तयार होतो तर नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला तर यानंतर मी केक तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आत्पर्यंत आपला केक किती जास्त छान जाळीदार मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे तर अशा पद्धतीने चाकूने किंवा सुरीने तुम्ही याला कट करून घ्यायचं आहे तर कापतानाच तुम्हाला कळत असेल की किती जास्त सॉफ्ट झालेला आहे एकदम ज्या पद्धतीचा मैद्याचा केक तयार होतो त्याच पद्धतीचा सेम अजिबात चिकट झालेला नाही आहे किंवा क्रम्स निघलेले नाही आहे किंवा जाळी पडलेली नाही आहे असं अजिबात नाही आहे एकदम परफेक्ट चवीचा तयार होतो तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये どうもありがとうございました。